महाविकास आघाडीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हिंदुत्ववादी विचारांची कुचंबना होत असल्याचे म्हणत शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आपला स्वतंत्र गट निर्माण करून भाजपसोबत युती केली, त्यानंतर संपूर्ण राज्यासोबत नाशिकमधून देखील उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रवेश केलाय. अशातच बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्या विचारांवर प्रेरित होऊन माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही आपल्या समर्थक सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. अजय बोरस्ते यांच्या राजकीय कामाचा अनुभव पाहता त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे, तर आपण ही जबाबदारी नक्कीच योग्य पद्धतीने नाशिक मनपावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा भगवा फडकवू. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि सध्याच्या सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, असे मत बोरस्ते यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलंय. नाशिक शहरात आज अजय बोरस्ते आणि त्यांच्या इतर सोबती पदाधिकारी यांचा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी अजय बोरस्ते यांनी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केले व पंडित कॉलनी इथल्या बालगणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. अजय बोरस्ते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक महत्त्वाची आणि तितकीच जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे जिल्हाप्रमुख पदाची. मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत आणि या हिंदुत्वाच्या विचारांचे सर्व शिवसैनिकांचं एक जाळं संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात निर्माण करणं मला वाटतं हे पहिलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेची एक वेगळ्या पद्धतीनं एक बांधणी करणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आता हे हिंदुत्ववादी सरकार म्हणजे खऱ्या अर्थानं युतीचं सरकार आहे, त्यामुळे या सरकारच्या ज्या काही योजना आहेत ह्या तळागाळात पोहोचवल्या पाहिजे, समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत ह्या पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणं आणि सगळ्यात महत्त्वाची आमची ज्याला म्हणतो प्रायोरिटी कशाला असेल तर या शहराचे जे काही इश्यूज असतील प्रश्न असतील मग ते या शहराच्या विकासाचे असतील या शहरातील तरुणांच्या रोजगाराचे असतील इंडस्ट्रीचे असतील पर्यटनाचे असतील ह्या सर्वांना एक वाचा फोडणं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या शहराचा विकास करणं याला आमची पहिली प्रायोरिटी असेल. जी काही निवड झाली ती सार्थ अशी निवड झाली आहे. अजयदादा असतील सूर्यकांतप्पा आपला राजू अण्णा लवटे असतील या दोघांची जी निवड झाली तर त्यांचा राजकीय अनुभव जर बघितला तर निश्चित त्याचा फायदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला होईल. त्या दृष्टीने जी काही साहेबांनी यांची निवड केली त्याचं पूर्ण नाशिककरांच्या वतीने व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. निश्चित त्यांच्या अनुभवाचा फायदा चार टर्म त्यांनी महापालिकेमध्ये काम केलं आहे, तसेच राजू अण्णांनी सुद्धा चांगलं असं काम केलं कित्येक वर्षापासून त्यांनी बालपणापासून ते शिवसैनिक आहेत. निश्चित त्याचा फायदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला होईल व नाशिक ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद असतील किंवा महापालिका असतील यासाठी यांचा अनुभवाचा निश्चित फायदा करून सर्व ठिकाणी सत्ता ही युतीची कशी यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार. याचबरोबर नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अजय बोरस्ते यांनी अभिवादन केलं. त्यानंतर नाशिक रोडच्या पदाधिकारी आणि समर्थकांनी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.